नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर विविध मंत्र्यांनी आज स्वीकारला आपापल्या पदांचा कार्यभार कोणतेही चांगले बदल घडवून आणण्यासाठी परिणामकारक संवादाची गरज असल्याचं नवे माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं मत रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय तर डॉक्टर सुभाष भामरे यांनी संरक्षण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला गंगा शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवनासाठीच्या नमामी गंगे या अभियानाअंतर्गत सात राज्यातल्या दोनशे एकतीस ठिकाणी उद्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे भाजपाचे संकेत दोन हजार एकोणीस पर्यंत मुंबईचा कायापालट करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही जगप्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या यात्रेला झाली आज सुरुवात अहमदाबादमध्येही आज रथयात्रा जम्मू काश्मीर तसंच केरळात आज ईद उल फित्र साजरी तर देशाच्या उर्वरित भागात उद्या ईद साजरी होणार आणि युरो चषक फुटबॉल स्पर्धेत आजपासून उपांत्य फेरीचे सामने आज लढत वेल्स आणि पोर्तुगालमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात नव्यानं समावेश झालेल्या बहुतेक मंत्र्यांनी आज आपापल्या खात्यांचे पदभार स्वीकारले मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच खांदेपालट झालेल्या केंद्रीय मंत्र्यांनीही नवीन खात्यांची जबाबदारी आज स्वीकारली वस्त्रोद्योग क्षेत्रात कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठी भरपूर वाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमात हे क्षेत्र मोठी कामगिरी करू शकेल असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला वस्त्रोद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही आज विधी आणि न्याय मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला जलदगतीनं न्यायदान ही सुशासनाची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं न्यायव्यवस्था आणि प्रशासन यांचं पावित्र्य जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य असेल तसंच न्यायालयातली रिक्त पदं भरायला आपण प्राधान्य देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात संमत व्हावं यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी संसदीय कार्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं याशिवाय एस एस अहलुवालिया यांनी संसदीय कार्य राज्यमंत्रीपदाचा महेंद्रनाथ पांडेय यांनी मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीपदाचा तर नरेंद्र सिंह तोमर यांनी ग्रामीण विकास पंचायतीराज पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनीही तोमर यांच्याकडून स्वतंत्र कार्यभार असलेल्या खाण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला विकास हा सर्व लोकप्रतिनिधींसाठी दिशादर्शक सिद्धांत असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी परिणामकारक संवादाची गरज असून कोणतीही माहिती समाजापर्यंत पोहोचवताना तिच्यात फेरबदल होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेबद्दलात अरुण जेटली यांच्याकडून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी व्यंकय्या नायडू यांच्यावर सोपवण्यात आली आहे याशिवाय नायडू यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण ही खाती आहेत दलितांच्या कल्याणाला सरकारचं प्राधान्य असून अनुसूचित जातींच्या विकासाकरता असलेल्या निधीचा विनियोग सुनियोजित पद्धतीनं केला जाईल असं रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे आठवले यांनी आज नवी दिल्लीत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकारण्यासाठी सामाजिक न्याय खात्याचं कार्य आपण हिरिरीने पुढे नेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं महाराष्ट्रातून मंत्रीपदी वर्णी लागलेले धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनीही आज संरक्षण राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी मोझांबिक दक्षिण आफ्रिका टांझानिया आणि केनिया या चार राष्ट्रांच्या दौऱ्यासाठी आज रात्री रवाना होत आहेत आफ्रिकी राष्ट्रांशी आर्थिक संबंध वृद्धिंगत करणं सागरी सुरक्षा वाढवणं आणि नैसर्गिक स्रोतांनी संपन्न अशा या देशांवरील चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे आफ्रिकी राष्ट्रांच्या या दौऱ्यात पंतप्रधान उद्या सकाळी मोझांबिकची राजधानी मापुतो इथं पोहोचतील गेल्या चौतीस वर्षात मोझांबिकला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत तिथे ते मोझांबिकचे पंतप्रधान फिलिप युसी यांच्याशी चर्चा करतील तसंच संसदेलाही भेट देणार आहेत यावेळी दोन्ही देशांदरम्यान विविध सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे गंगा शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवनासाठी सुरू करण्यात आलेल्या नमामी गंगे या अभियानांतर्गत उद्या उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल हरियाणा आणि दिल्ली इथं विविध ठिकाणी दोनशे एकतीस प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे जलस्रोत नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण मंत्री उमा भारती तसंच केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रकल्पांमध्ये प्रामुख्यानं घाट आणि स्मशानभूमीचं नूतनीकरण आणि पुनर्विकास सांडपाणी नियोजन वृक्ष लागवड आणि जैवविविधता संवर्धनाशी संबंधित प्रकल्पांचा प्रामुख्यानं समावेश आहे याखेरीज गंगा नदीच्या किनाऱ्यालगतची चारशे गावं ग्राम म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहेत यासाठी तीनशे अठ्ठावीस सरपंचांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे गंगा ग्राम योजनेअंतर्गत देशातल्या तेरा आयआयटीनी प्रत्येकी पाच गावं दत्तक घेतली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली प्रकारचे कार्यक्रम उसकी टेंडर प्रोसेस हुई है और कल मुझे खुशी है मैं माँ भारती जी का उनके विभाग का अभिनय करूँगा करीब दो हजार करोड़ से खर्चा करके करीब तीन सौ प्रोजेक्ट की शुरुआत कल शुरू रही है और ये अब सिलसिला शुरू रहेगा भाजपा ने कभी ही सत्ते राजण के लिए नहीं मात्र सामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सत्ता हवी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत आज झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर कार्यकर्त्यांनी आपापला मतदारसंघ सांभाळावा असा सल्ला त्यांनी दिला निवडणूक जिंकण्याच्या इराद्यानंच तयारीला लागा असं त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं मुंबईला स्मार्ट करण्यासाठी भाजपा वचनबद्ध असून निधी अथवा परवानग्या यांची अडचण येणार नाही तसंच दोन हजार एकोणीसपर्यंत मुंबईचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं गेल्या पंधरा वर्षात मुंबईची अवस्था बिकट झाली असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला भाजपा हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही तर जनतेचा पक्ष आहे असा टोलाही त्यांनी हाणला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यासाठी गेल्या पंधरा वर्षात जे जमलं नाही ते भाजपानं करून दाखवलं असं मुख्यमंत्री म्हणाले गेल्या दीड वर्षात कित्येक रखडलेले प्रकल्प मार्गी लागल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईतल्या सामान्य जनतेसाठी पंधरा ते वीस लाख रुपयात घरं देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला तसंच भविष्यात मुंबईकरांसाठी रोजचा प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो मोनो आणि रेल्वेचं जाळं उभारणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली यापूर्वी मुंबई भाजपा अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची आज फेरनिवड करण्यात आली मुंबईत स्वबळावर भाजपाची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपली शक्तीपणाला लावावी असं आवाहन शेलार यांनी यावेळी बोलताना केलं महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार विकास आणि नियमन सुधारणा वटहुकुमावर राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाजारपेठांच्या अखत्यारी बाहेर फळं कांदे बटाटे आणि भाजीपाला विकायला परवानगी देणाऱ्या या वटहुकुमाला राज्य सरकारनं गेल्याच आठवड्यात मंजुरी दिली होती त्यानंतर तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता हा वटहुकूम जारी झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रण यंत्रणेतून शेतकरी मुक्त होणार असून अधिक चांगला फायदा मिळवू शकणार आहेत यापूर्वी एपीएमसी अर्थात कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी परवाना दिलेल्या व्यापाऱ्यांनाच फळं आणि भाजीपाला विकणं शेतकऱ्यांना बंधनकारक होतं भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेला आजपासून ओदिशातल्या जगन्नाथपुरी इथं सुरुवात झाली भारतात साजऱ्या होणाऱ्या महोत्सवांमध्ये जगन्नाथपुरीच्या रथयात्रा महोत्सवाला सम... महत्त्वाचं स्थान आहे या रथयात्रेवेळी भक्तांना थेट मूर्तीपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असते हा महोत्सव दहा दिवस सुरू राहणार असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे या रथयात्रेला दहा लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे गुजरातमधल्या अहमदाबाद इथंही जगन्नाथ मंदिरात आजपासून रथयात्रेला सुरुवात झाली भगवान जगन्नाथ आपली भावंड बलराम आणि सुभद्रेसह भक्तांची भेट घेण्यासाठी आजच्या दिवशी नगर यात्रा करतात अशी यामागची आख्यायिका असून दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वितीयाला या यात्रेचं आयोजन केलं जातं जम्मू आणि काश्मीर तसंच केरळमध्ये आज ईद उल फित्र साजरी करण्यात आली देशाच्या उर्वरित भागात मात्र हा सण उद्या साजरा होणार आहे चंद्राचं दर्शन झाल्यावर मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना समाप्त होतो मात्र काल चंद्राचं दर्शन न झाल्यामुळे ईद उद्या साजरी होईल अशी माहिती दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीचे इमाम मुफ्ती मोहम्मद मुकर्रम अहमद यांनी दिली आहे दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम यांनीही ईद उद्या साजरी होणार असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या असून हा सण सामाजिक सलोखा आणि शांततेची प्रेरणा देतो असं म्हटलं आहे रमजान ईद निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राज्य सरकारनं पूर्वघोषित कार्यक्रमानुसार आजच सार्वजनिक सुट्टी घोषित केली होती मात्र आता रमजान ईद देशात उद्या साजरी करण्यात येणार असल्यानं राज्य सरकारच्या सर्व कार्यालयातले मुस्लिम अधिकारी आणि कर्मचारी उद्या पूर्व परवानगीशिवाय नैमित्तिक रजा घेऊ शकतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे पूर्णांना म्हणून ओळखलं जाणारं दूध म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातला केवळ अपरिहार्य खाद्यपदार्थच नाही तर दूध म्हणजे अत्यंत महत्त्वाची जीवनावश्यक वस्तू त्यामुळेच तर दुधाची दरवाढ ही सामान्य नागरिक आणि दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बाब ठरते दूध कुणासाठी चहा पुरतं तर कुणासाठी आरोग्यवर्धक म्हणून पण दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन ही आपल्या दैनंदिन जीवनातील अपरिहार्य बाबच म्हणूनच तर पूर्णांना असलेल्या दुधास जीवनावश्यक वस्तू म्हणून गणलं जातं त्यामुळेच दुधाचे भाव वाढताच त्याबाबत सामान्य नागरिकांत नाराजीचा सूर स्वाभाविकपणे उमटू लागतो मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यास मात्र हीच दरवाढ आशादायक वाटत असते यातून पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि दलालांच्या मध्यस्थीमुळे बिघडलेल्या नफ्याच्या गणिताचा समतोल साधला जाईल असं त्याला वाटतं मात्र सहकार सोडून खाजगी व्यवसायाचं स्वरूप धारण केलेल्या आजच्या दूध व्यवसायात हा समतोल साधला जात नाही हेच वास्तव खाजगी दूध उत्पादन विक्रेत्यांची नफेखोर वृत्ती आणि मध्यस्थांची मक्तेदारी या दूध उत्पादक शेतकरी भरडला जातोय हे वास्तव नाकारता येणारं नाही त्यामुळेच दुधाच्या किमतीत वाढ झाली तरी त्याच्या लाभापासून शेतकरीही वंचित राहतो आणि सामान्य नागरिकही महागाईची झळ सोसतो हेच आजचं चित्र शासकीय अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय शासनानं नुकताच घेतला सामान्य नागरिक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या या निर्णयासंबंधी सविस्तर चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार दूध खरेदी दरवाढीमागचा शासनाचा नेमका एक उद्देश काय आहे किंवा त्यामागची त्यांची भूमिका काय आहे आपल्याला माहितच आहे की राज्य शासनाची भूमिका आहे की उत्पादक शेतकरी बांधवांना त्यांचे उपचार वाजीव दर मिळावा बरोबर तर हे प्रथम भूमिका आहे जसा आपल्या बातम्यामध्ये आपण पाहिला सर्व दर्शकांनी पाहिला असेल की शेतमालाचं योग्य भाव मिळावा त्यासाठी ए पी एम सी ॲक्टमध्येही सुधारणा करण्यात आली त्याचा एक भाग बनून शे दुधाच्या उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना वाजीव दर मिळावा हे पर प्रथम भाग आहे बर दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की मागे तीन वर्षापासून म्हणजे मागील दरवाढ जे झाली होती, होती। ते वर्ष दोन हजार तेरा मध्ये झाली होती तीन वर्षपासून एकही पैसेची दरवाढ झाली नसल्यामुळे हे दरवाढ देणे अगत्याच्या होता आणि शासनाने जे नजरेस आणून दिल्यानंतर लगेच त्याला मान्यता मिळाली बर आणि शेवटी असं आहे की जेव्हा आपण शेतकऱ्यांना वाजीब दर देऊ तेव्हाच ते पशुधांवर गुंतवणूक करणार चारा देणार त्याची जोपासनावर लक्ष देऊ शकतील त्यांच्यामध्येही आर्थिक सामर्थ्य निर्माण करणे हे सर्व लक्षात घेऊन हे दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला बर बरोबर शेतकऱ्यांना नेमका अपेक्षित फायदा काय संभवतो आता असा होईल की जे उर्वी उदाहरण स्वरूप मी सांगतो कि गाईच दूध जर 20 रुपये प्रति किलो दराने घोड़े तीन जे फैट कंटेट साढ़े आठ टे सॉलिड नॉट सॉलिड जो एस एन एफ आते तो ए, दर 20 रुपये प्रति किलो होता आता तो बाईस रुपये प्रति किलो मजे की एक शरीक पांच दहा दुप के दूध देणारे पन जनावर तो पन्नास किलो दूध होतो दररोज त्यांना शंभर रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळणार असा फायदा म्हशीचे दूध उत्पादकांनाही मिळणार आहेत आणि दररोज त्यांना जास्त रक्कम मिळाली की थोडे त्यांच्या जीवन निर्वाहासाठी उपलब्ध होईल थोड्या जनावरांच्या निगा करण्यासाठी उपलब्ध होईल नि, 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 निश्चित फायदा दूध उत्पादनावर बरोबर त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे दूध उत्पादनावरती फायदा होणार आहे ही एक बाजू झाली पण दुसरी बाजू अशी आहे की आधीच जे खासगी दूध उत्पादक विक्रेते आहेत त्यांनी भाव वाढून ठेवलेले आहेत आता शासनाने विक्रीचे दर वाढवलेले आहेत तर एकंदर हा महागाईचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवरती पडतोय तर याबाबत शासनाची भूमिका नेमकी काय राहणार आहे याची दोन बाजू आहेत आज जे शासनाने विक्रीचे दर वाढवले उदाहरण आणि दुधाचे विक्रीचे दर वाढवले तर तेहतीस रुपयाचे पासून पस्तीस रुपये केले आहे परंतु या अगोदरच बाजारामध्ये इतर कुठल्याही कंपनीचा दर अडतीस ते एक्केचाळीस रुपयाचे खाली नाही आहे म्हणजे जास्त एक्केचाळीस रुपये प्रति किलो आहे जे कमी आहे तो अडतीस रुपयेपर्यंत आहे आपला त्याच्यापेक्षा फारच खाली आहे म्हणजे एकदम काही फारसा झटका लागलेला आहे किंवा दुसऱ्याला दरवारीसाठी प्रवृत्त होणार असा काही नाही आहे आणि दुसरं आहे की ग्राहकांना एक, एक याबद्दल अभिमानी होतो आणि तशी आम्ही भावना समजून देण्याची भूमिका समजून देण्याची कारवाई केली आहे कि दरवार दोन रुपये प्रति किलो जर विक्रीची दरवार झाली तर शंभर टक्के रक्कम आपण शेतकऱ्यांना देतो म्हणजे चालू वर्षी दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना दिराशा मिळणार आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक ग्राहकांच्या दूध जे, ग्राह जे कंजम्पशन करणारे ग्राहक आहेत त्यांचाही सहभाग आहे याबद्दल सर्वांना अभिमानी वाटलं पाहिजे आणि तसं वाटेलही ते यामध्ये सहकार्य करीत आहेत आणि याचा फायदा निश्चित रूप से जे ग्राहकांनी दर रुपये जास्त दिले त्याच्या शंभर टक्के शेतकऱ्यापर्यंत गेल्यामुळे जी दिलासा मिळणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा निश्चित रूपसे अर्थव्यवस्था चालना देण्यामध्ये दे मिळणार आहे सर तुम्ही हा जो मुद्दा सांगितला हा अत्यंत बरोबर आहे की शासनाचे दर हे माफक आहेत ते अजूनही नियंत्रणात आहेत पण दुसरीकडे हे खाजगी दूध विक्रेते जे आहेत त्यांचे मात्र दर खूपच चढे आहेत तर त्यांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारची काय योजना आहे एक असं हो आहे की है दर नियंत्रण करण्यासाठी लोकांना असं वाटते की आपण जर दरवर एक कायद्याचं नियंत्रण टाकलं तर लवकर लागू होऊ शकेल पण तसं होत नाही कारण की दूध जीवनावश्यक वस्तू आहेत आपण दरवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तरी तो लागू होत नाही त्याच्या उलट त्याच्यापेक्षा चांगली उपाययोजना आहे जो शासनाने त्यांच्या समोर नजरेसिवून नियोजन आखलेला आहे तो आहे उपलब्धता वाढवणे आणि दुसरा वाजिब दराने दुधाची उपलब्धता वाढवणे परिमाण म्हणजे उत्पादन वाढवून उपलब्धता वाढवणे आणि दुसरा वाजिब दराच्या दुधाची उपलब्धता वाढवणे यामध्ये शासकीय डेअरी आणि सहकार क्षेत्राची डेअरीचा सहभाग घेण्यात येत आहे आणि अलीकडे आपण राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ज्याला एनडी नावाने ओळखला जातो त्यांनाही शासनाने दोन जागा डेअरी उघडण्याची संधी दिली आहे मुवा आणि सवलत दिली आहे उपस्थिती जाणवेल आणि उपलब्धताही वाढेल आणि वाजीव दरांना दूधही मिळू शकेल म्हणजे विक्री दरावर आपोआप बाजारमध्ये नियंत्रण येईल आपण सर म्हणतोय की शेतकऱ्यांना फायदा होईल आणि फायदा झाला तर चांगलंच होणार आहे पण असं म्हटलं जातं या दरवाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांना न होता तो खर तर मध्यस्थ किंवा दलाल हे जे खासगी विक्रेते आहेत त्यांना होत असतो तर ही व्यवस्था बदलण्यासाठी मग शासन काय करत नाही आपण एक वेळ पहा की यावेळी जे शासनाने दरबार केली आहे तो शंभर टक्के तो शेतकऱ्यांची विरुद्ध जात आहे म्हणजे अशी धारणा प्रत्येक वेळ खरे नसते की दरबार होतो आणि मध्यस्थानी दलालांना त्याचा फायदा होतो तर हे प्रकरण एक शासनाने यावेळी करून दाखवलेलं आहे आणि यानंतरही सुद्धा बाजारात आपण उपलब्ध वाढवूया आणि एनडी सारखी कंपन्यांना आणि शासकीय डेअरीच्या पूर्ण क्षमताने वापर करणे या माध्यमाने आपण मध्यस्थानी दलाल्याचा जास्ती फायदा घेतील असा होऊ जाणार नाही पण एक सर करता येईल का म्हणजे दरवाढ थेट करण्यापेक्षा उत्पादन प्रक्रिया आहे दुधाची त्याचा खर्च कमी करता येणार नाही का बरोबर आहे उत्पादन खर्चचे दोन भाग आहेत एक तर शेतकरी ला जे भाव देतो उत्पादन खर्च त्यामध्ये तो वाढ झाली पाहिजे त्याला कमी करायचा नाही आहे दुसरा दूध संकलनचा खर्च आणि तिसरा त्याची प्रक्रियाचा खर्च आणि त्यानंतर पुढचा खर्च येतो जा हो, तो विक्रीचा खर्च तर नेटवर्क जे सेल मार्केटचा नेटवर्क असतो तिन्ही मध्ये सर्वात जास्त जे कमी करण्यासारखा वाव असतो तो मॅनेजमेंट एक्सपेंडिचर आहे प्रक्रिया खर्च आणि त्यासाठी शासनाने जी डेअरी आहे त्यांच्या आधुनिकीकरणसाठी आर्थिक मदत देण्याची भूमिका घेतली आहे बरोबर सर आपण बघतो गुजरातमध्ये अमूल हा ब्रँड आहे दुधाचा आणि ह्या ब्रँड खाली त्यांचं सगळं दूध उत्पादन होतं दूध विक्री होते चांगल्या पद्धतीने सगळं कामकाज सुरू आहे आपलं महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने तसा विचार करत नाही का की अमूलप्रमाणे आपण एक ब्रँड तयार करावा आणि त्यानुसार हे सगळं दुग्ध उत्पादन दुग्ध विक्री करावी नाही एक हे फार महत्वाचा प्रश्न आपण विचारला महाराष्ट्र मध्ये एक तर कॉपरेटिव्ह डेअरीच्या फेडरेशन आहे महानंद त्यांची मार्फतीनेही दूध विक्री होऊ शकतो आणि एक ब्रँडने जाऊ शकते बरोबर परंतु काही कारणामुळे प्रत्येक दूध संघ त्याच्या सहभाग झाले नसतील तरी पण पर्याय म्हणून एक ब्रँड मध्ये प्रत्येक डेअरीच्या दूध संकलित होऊन आणि बाजारात जाऊ शकते आणि त्यातूनच आपल्याला मार्ग मिळेल की राज्य बाहेर दूध विक्री आणि परदेशात ही दूध विक्री पॅकेजिंग करून आपण विकू शकू आणि त्याच्यासाठी पावले उचलली जात आहेत एनडीडीच्या मार्गदर्शनी सुद्धा त्यामध्ये घेण्यात येत आहे आपल्याला माहीत असेल की राज्य शासनाने वेदरवाडी मराठवाडामध्ये विशेषतः दूध उत्पादन आणि दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या संमतीने शंभर कोटी प्रतिवर्ष असा तीन वर्ष एक प्रकल्प राबण्याचा निर्णय घेतला आहे आणि महिना डेढ महिना तो प्रकल्प सुरू होईल आणि त्या माध्यमनेही आपण एक छत्र खाली त्यांना आणू शकू असं आम्हाला अपेक्षा आहे काही वेगळे उपाय व्यवस्था येतील म्हणजे ज्या ठिकाणी दूध उत्पादन होत नाही ईशान्य भारत आहे किंवा केरळ सारखी राज्य आहे नाही का तिकडे सुद्धा तसं काहीतरी करतो त्यामुळे मी सांगितलं की राज्य बाहेर विक्री करण्याचा भाव आहे उदाहरण उत्तर पूर्वी भारत जे आहे नॉर्थ इस्ट भारत मानतो आसाम पासून अरुणाचल या सर्व भागामध्ये आणि केरळमध्ये दुधाचे उत्पादन कमी आहे तर परराज्यात आपण विक्री करू शकू जेव्हा आपल्याकडे जे फ्लश सीजन म्हणतात तेव्हा जे दूधचा उत्पादन जास्त असतो शेतकऱ्यांना दर कमी मिळण्याचा धोका असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाचे पावडरचे दर घसरल्यामुळे जी अडचणी निर्माण होतात त्याला मात करण्यासाठी आपण परराज्यात दूध घेऊ जाऊ शकू आणि त्याकरिता एक ब्रँड मध्ये आणता येईल याबद्दल आपला प्रयत्न चालू आहे आणि मला की बरोबर सगळ्या जनतेच्या शुभेच्छा आहेत कारण जनता निगडीत आहे जनतेला उत्तम दर्जाचं दूध वाजवी दरामध्ये हवं आहे आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपला आभार की आपण मला संधी दिला धन्यवाद बोळ्या पुढच्या बातम्यांकडे फ्रान्समध्ये लियॉन इथं सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत आजपासून उपांत्य फेरीचे सामने सुरू होत आहेत आज पहिला सामना वेल्स आणि पोर्तुगाल या संघात होणार आहे भारतीय वेळेनुसार रात्री साडेबाराला हा सामना खेळला जाणार आहे प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलेल्या वेल्स संघानं हा सामना जिंकला तर गेल्या पन्नास वर्षात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा वेल्स हा युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटिश महासंघातला पहिला संघ ठरेल जागतिक क्रमवारीत पोर्तुगाल संघ आठव्या तर वेल्स संघ सव्वीसव्याव्या स्थानावर आहे अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार सुरुवात केली असून सहा भारतीय बॅडमिंटनपटूंना दुसरी फेरी गाठण्यात यश मिळालं आहे बी साई प्रणीत एच एस प्रणॉय गुरु साई दत्त आनंद पवार प्रतुल जोशी आणि अजय जयराम यांनी दुसरी फेरी गाठली आहे प्रणितनं स्वीडनच्या हेनरीचा एकवीसलेरा एकवीस बारा तर एच एस प्रणॉयनं अमेरिकेच्या कॅल्विनचा एकवीस सात एकवीस सहा अशा गेम्सनं पराभव केला गुरु साई अमेरिकेच्या फिलिप्स जॅपचा तर प्रतुल जोशीनं कॅनडाच्या केविनला नमवून दुसरी फेरी गाठली अनुभवी बॅडमिंटनपटू आनंद पवारनं डेन्मार्कच्या जोवाकिमचा पराभव करून अवघ्या सतरा मिनिटात सामना आपल्या खिशात घातला पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानं हर्षील दाणी मात्र स्पर्धेतून बाहेर पडला आहे महिला गटात ऋत्विका गाडे हिचा सा सामना जपानच्या आयुमीसोबत उद्या होणार आहे लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याची ऑस्ट्रेलियन सहकारी अनास्तासिया रोडिओनोव्हा यांनी आपली आगेकूच कायम राखत मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला मात्र भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा सहकारी इव्हान डॉडिंग ही जोडी मिश्र दुहेरीतून बाहेर झाली आहे त्यांना जर्मनीच्या नील स्कुप्स आणि ब्रिटनच्या अॅना स्मिथ यांच्याकडून चा सहा चार तीन सहा आणि पाच सात असा पराभव स्वीकारावा लागला स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीचे सामने होत असून पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या सॅम क्वेरीला सहा चार सात पाच पाच सात सात चार असं नमवून कॅनडाच्या रावनिकनं उपांत्य फेरी गाठली क्वेरीनं अग्रमानांकित जोकोविचला हरवून या स्पर्धेत खळबळ उडवली होती महिलांच्या एकेरी गटात अमेरिकेची सेरेना विल्यम्स विरुद्ध रशियाची एलेना व्हेस्नीना आणि अमेरिकेची व्हिनस विल्यम्स विरुद्ध जर्मनीची अँजेलिक केरबर असे उपांत्य फेरीचे सामने उद्या होतील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात दोन दिवस भरपूर बरसल्यानंतर आज पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे अपर वैतरणा धरणातली पाण्याची पातळी अद्याप उपयुक्त साठ्याच्या खालीच आहे सा जळगाव जिल्ह्यात काल दिवसभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या काही धरणांमधल्या जलपातळीत किंचित वाढ झाली आहे गिरणा मन्याड बोरी भोकरवाडी सुकी हिवरा गुळ आणि अंजन या धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही नागपूर जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या मोठ्या प्रकल्पात आतापर्यंत एकूण सातशे सत्तर दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद झाली आहे तर मध्यम प्रकल्पात सुमारे नव्वद दशलक्ष घनमीटर पावसाची नोंद झाली आहे हवामान नैऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा आज कायम आहे गेल्या चोवीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी हजेरी लावलेल्या पावसानं आता विश्रांती घेतली आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र हो विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर तीस, तीस तेवीस पुणे सत्तावीस बावीस औरंगाबाद सत्तावीस बावीस नाशिक ही सत्तावीस बावीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी तीस सव्वीस सोलापूर तीस तेवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर विविध मंत्र्यांनी आज स्वीकारला आपापल्या पदांचा कार्यभार कोणतेही चांगले बदल घडवून आणण्यासाठी परिणामकारक संवादाची गरज असल्याचं नवे माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं मत रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय तर डॉक्टर सुभाष भामरे यांनी संरक्षण राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला गंगाशुद्धीकरण आणि पुनरुज्जीवनासाठीच्या नमामी गंगे या अभियानाअंतर्गत सात राज्यातल्या दोनशे एकतीस ठिकाणी उद्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे भाजपाचे संकेत दोन हजार एकोणीस पर्यंत मुंबईचा कायापालट करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही जगप्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या यात्रेला झाली आज सुरुवात अहमदाबादमध्येही आज रथयात्रा जम्मू काश्मीर तसंच केरळात आज ईद उल फित्र साजरी तर देशाच्या उर्वरित भागात उद्या ईद साजरी होणार आणि युरो चषक फुटबॉल स्पर्धेत आजपासून उपांत्य फेरीचे सामने आज लढत वेल्स आणि पोर्तुगालमध्ये याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार